आणि या संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी, वर्धापन दिनानिमित्तानं ठाकरे गटाचा आज सायनमधील षणमुखानंद सभागृहात एक कार्यक्रम होणार आहे. त्याआधीच सभागृह परिसरामध्ये लागलेल्या ठाकरेंच्या बॅनर्सनं मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलंय. तर आपण हे बॅनर पाहतोय. मध्ये आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि याच निमित्ताने सध्या आपण षणमुखानंद सभागृहाच्या बाहेर आहोत. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा खरं तर जो वर्धापन दिन आहे त्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 5 वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि जे नव्याने निवडून आलेले खासदार आहेत ते सगळे उपस्थित राहणार आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्या खासदारांचा सत्कार देखील केला जाणार आहे आणि त्याच्यासोबतच ज्यांच्या विरोधात खरं तर ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जात होती ते म्हणजे शिंदे गटाच्या विरोधात. या शिंदे गटावरती आणि भाजपावरती आता उद्धव ठाकरे कशी टीका करतात, कसा प्रहार करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. खरं तर लोकसभेच्या निकालानंतर आता सगळ्यांना जी उत्सुकता लागलेली आहे, जी वाट बघत आहेत ती म्हणजे विधानसभा निवडणुकांची आणि त्याच्याचमुळे विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कशा पद्धतीने संदेश देतात, कानमंत्र देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज मुंबईमध्ये खरं तर 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.